नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिवाडकर, युवा पत्रकार, राहणार कल्याण. आतापर्यंत तुम्ही माझ्या कथा जर वाचल्या असतील तर तुम्हाला ते नक्कीच आवडल्यात आणि तुम्ही त्याचा प्रतिसाद मला दिलेला आहे. खूप छान मला असा रेस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे, तुमचा मी खरंच आभार मानतो. तुमच्यामुळेच मला हे लिहिण्याची प्रेरणा मिळते, शक्य होतं. जर तुम्ही माझे मित्र असतील किंवा माझे जे काही माझ्या ज्या साहित्याचे वाचक असतील त्यांच्यामुळेच मला नवीन नवीन लिहिण्याची प्रेरणा मिळते, नवीन गोष्टी कल्पना आठवतात आणि मी पुन्हा एकदा लिहायला लागलो आहे. पण असे पण माझे मित्र आहेत की त्यांचं प्रत्यक्ष पात्र असून पण त्यांनी ती स्टोरी वाचलेली नाही आहे, असे काही मित्र आहेत. आणि या आळशी मित्रांनी मला सुचवलं की बाबा वाचायचा कंटाळा येतो, जर ते बघायला मिळत असेल तर खूप मजा येईल. पण ते पिक्चरायझेशन करणं इतकं सोपं नाही आहे. देवाच्या कृपेनं भविष्यात होईल पिक्चरायझेशन, पण सध्या मी तुम्हाला ती गोष्ट ऐकवू शकतो. म्हणजे ऑडिओ स्टोरी आहे, फक्त कानात हेडफोन घालायचे आहेत. रात्रीचा वेळ असेल किंवा फ्री टाईम असेल, कानामध्ये हेडफोन घालायचे आणि ही जी क्लिप आहे ती फक्त प्ले करायची आहे आणि स्टोरी ऐकायची आहे, इमॅजिन करायची आहे. तर स्टोरीची सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे नुकतीच लिहिलेली जागतिक महिला दिन विशेष निमित्त त्याच्या पोरीनी त्याचं नाक कापलं. स्टार्ट. मुळशी तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील एक मोठीशी एक गोष्ट. अलीकडच्या काळात बालविवाह बऱ्यापैकी आटोक्यात येत होते. याच कचड्यातून काही मुली सुटल्या होत्या. त्यातील एक म्हणजे राजनंदिनी तुकाराम कर्वे. राजनंदिनी 12वीची परीक्षा पास झाली होती आणि पुढचं शिक्षण आता तिला सुरू करायचं होतं. परंतु तिच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होताच तिचे वडील तिचे लग्न करून देण्याच्या विचारात होते. अर्थातच ग्रामीण भाग असल्यानं तिथं शिक्षण फारसं दिलं जात नाही आणि त्यात मुलींना लवकरच हातातला पेन सोडून हात पिवळे करून दिले जातात. मोहिनी राजनंदिनीची शेजारी राहणारी, एकाच वर्गात शिकणारी, लहानपणापासूनची अत्यंत जवळची मैत्रीण, जवळच्याच गावातील एका मुलाचा हात धरून पळून गेली. संपूर्ण गावात बातमी पसरली. अगदी सकाळपासून राजनंदिनीच्या घरात देखील सगळे बिथरले होते. राजनंदिनी स्वयंपाक घरात होती, चुलीवर डाळ शिजायला घातली होती आणि तिचे वडील तुकाराम कामाला जाण्यासाठी निघाले होते. ए सुभद्रा, कुठे आहे तू? चप्पल कुठे ठेवली? सकाळ सकाळ गायब होती, तुला दारात काढून ठेवायला काय होते? तुकारामने बायकोला आवाज दिला. ते काय चप्पल तुमच्या त्या खुराड्या माग कुठं पण काढून ठेवायची आणि दुसऱ्याच्या नावाने वाढायचं? सुभद्रा चहाचा पेला हातात देत म्हणाली. इतक्यात एक वृद्ध व्यक्ती दारात आला. सुभद्रा, आणला चहा दे गवायचा, तुकाराम वृद्ध म्हणाला. देते, म्हातारा चहाच्याच टायमाला येतं बरोबर. मुरका मारत सुभद्रा चहा आणायला आत गेली. काय गो तुका, कामाचा पैसा कुठे ठेवतो? असली चप्पल शिवून शिवून घालतो? अण्णा काठीला बाजूला ठेवत अंगणातल्या कठड्यावर बसले. अण्णा, पुरीचं लग्न करायचंय, त्यासाठी पैसा जमा करायला लागतो. आता काय पाहिलं गत राहिले का? त्यावेळी लग्न आमची 1000 रुपयात झालती. आता दारात जरी लग्न धरायचं म्हणलं तरी 1,00,000 रुपये लागतात. चहा पिता पिता तुकाराम म्हणाला. सुभद्रा चहाचा पेला घेऊन आली आणि अण्णाच्या हातात देत पुन्हा आत निघून गेली. तुकाराम, एक बोलू का भाऊ तुला? अण्णा चहाचा पेला पकडत विचारले. काय रा अण्णा? चहा पिऊन पेला बाजूला ठेवत तुकारामने विचारले. अर्जा बबनची पोर कालच्याला एका पोराचा आदरून पळून गेली. चांगलं कॉलेजला शिकायला पाठवली होती. ह्या असलं शिक्षणाचं का यांचं? बाकी काय ना, आईची फुसाच दे अण्णा. ती कार्टी तुझ्या पोरीची मैत्रीण आहे तर वाटू शान हो. यंदाच्या लगीन सराईत माझ्या तुझ्या पोरीचं लग्न लावून दे. तुझ्या बहिणीचं पोर आहे बघ मुंबईला, टाक मोडू द्या उरकून. अरे नाक कापायची बाजू नको व्हायला, अण्णाने चहा पिता पिता सांगितले. नाही अण्णा, माई पोर नाही तशी, तुकाराम पिशवी उचलत म्हणाला. असंच तो बामण्या म्हणायचा. अरे जमाना बदलला तुकाराम, पुढे कॉलेजला शिकायला जातात, पोराचा हात धरतात आणि निघून जातात. काय त्या आई बापाने करावं गो? आपण गावात राहतो बाळा, शहरात नाही राहत. इथल्या गोष्टी वेगळ्या आहेत, चालचलन वेगळं असतं इथले. अण्णा पुन्हा म्हणाला. तुकाराम उठून उभा राहिला. तितक्यात दारात राजनंदिनी आली. तिने जेवणाचा डबा तुकारामच्या पिशवीत ठेवला आणि अण्णाकडे पाहिले. अण्णा, सगळ्या पोरी तशा नसतात. शेजारची एक पोरगी पळून जाते आणि बाकीची पोरींचं स्वातंत्र्य हिरावून घेते, इतकंच काय ते खरंय? राजनंदिनी आदराने म्हणाली.
अग पोरे आम्ही मोठी माणसं, तुमचं चांगलं म्हणून बोलतो आम्ही, बाकी काय सांग। नंदिनी पिलं घे ना, आज जा। तुकाराम पिशवी घेऊन जायला निघतो। दादा ऐका ना, राजनंदिनीने तिच्या वडिलांना थांबवले। काय झालं? तुकाराम दारात थांबला। ती काल सांगितलेलं मला पुढे शिकायचंय कुठे, आज जाऊन येऊ का पुण्याकडं, तिने विचारले। तुकाराम क्षणभर थांबला। नाही बा झालं, तू 12वीला झाली, काय नकोलंय शिक्षण, आता लग्न कर आणि मला मोकळं कर बाये। तुकाराम घराबाहेर पडला। दादा असं काय म्हणताय, पण मला शिकायचंय अजून, मला काय तरी बनायचंय, तुमचं नाक कापलं झालं असं मी काहीच नाही करणार दादा, माझा विश्वास नाही का तुमचा। राज नंदिनी गयाबया करू लागली। नंदिनी का राहतो, माय ऐपत नाही तुला अजून शिकवायची, आणि माय ताकद पण नाही, आजवर माझी गावात इज्जत आहे बाई, आणि मला ते जपायची। तुकाराम म्हणाला, दादा तुमचा विश्वास नाही का माझ्यावर, आणि प्रेम करणं गुन्हा आहे का? डोळ्यात पाणी आणत राजनंदिनी दारातूनच म्हणाली। प्रेम हा शब्द कानावर पडताच तुकाराम थबकला। तो तिथेच थांबला, त्याने मागं मान फिरवली आणि स्वतःशीच पुटपुटला, प्रेम करणं गुन्हा नाही? गुन्हा नाही म्हणजे प्रेम करणं, म्हणजे तुझा हात आता खरंच पिवळं करून द्यावं लागणार, असं म्हणत तो वेगाने कामावर निघून गेला। दिवसामागून दिवस जात होते। राजनंदिनीचं लग्न तिच्या आत्याच्या मुंबईत राहणाऱ्या मुलाशी जुळवलं गेलं, त्यामुळे शिक्षण पूर्ण झालं की लग्न करण्याची अट त्याची होती। त्याला उच्च शिक्षित बायको हवी होती आणि आई आणि मामाच्या इच्छेनुसार तो राजनंदिनीशी लग्न करायला तयार झाला। तर कमी शिक्षण असलेल्या राजनंदिनीला नवरा मात्र बरोबरीचा हवा होता, तिलाही स्वतःचा असा वेगळा स्टेटस हवा होता। याबाबत तिने सुयशसोबत म्हणजे तिच्या आत्याच्या मुलासोबत बोलणं देखील केलं होतं, पण आई वडिलांच्या इच्छेनुसार दोघांनी या लग्नाला संमती दिली आणि साखरपुडा पार पडला। पण दोघेही या लग्नाला खरं तर मर्जी विरुद्ध तयार झाले होते। एकमेकांना ते पसंत तर करत होते, पण त्यांच्या इच्छा आणि आशा आकांक्षा पार धुळीला मिळाल्या होत्या। लग्नानंतर शिक्षण पूर्ण करावं असं सुयशला वाटत होत, पण त्याची जुन्या विचारांची आई लग्नानंतर सुनेला कसलंही शिक्षण करू देणार नाही या विचारांवर ठाम होती। आणि एके दिवशी तुकारामला मोठा झटका आला, तो असा की एके दिवशी राजनंदिनी देखील घरातून पळून गेली। जाताना बापाने लग्नासाठी जमवलेले 2 लाख रुपये देखील तिनं तिजोरीतून पळवून नेले आणि तुकारामचं गावात नाक कापलं गेलं। अरे माझी पोर पळून गेली, पण याची पोर तर बापाचा पैसा लुटून पळून गेली, शेजारचा बबन जोर जोरात गावाला ओरडून सांगत सुटला। मुंबईहून आत्याने तुकारामला फोन केला, तिनेही तुकारामशी हुज्जत घातली। तुकारामनं मोठ्या बहिणीची माफी मागितली, आका माफ कर, माझी पोर पण गेली ग पळून, काय ग करू मी आता, माझं नाक कापलं ग। तुकाराम ढसा ढसा रडू लागला। मामा रडू नका, मला कसलाही राग नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। अरे सुयश साखरपुडा चालत, अरे गेली रेली ती मला, पण घरातून माझ्या खांबाचा पैसा घेऊन गेली रे, माझी पोर अशी कशी वागली। तुकाराम देखील रडू लागला। राजनंदिनी पळून गेली, ती कुठे गेली, कोणासोबत गेली आणि का गेली, अशा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायची आवश्यकता तुकारामला वाटलीच नाही। आणि यातच अनेक वर्षे उलटून जाऊ लागली। इकडे सुयश देखील लग्न करत नव्हता। सुयश लग्न करत नसल्यानं त्याची आई देखील बैचेन झाली, ती तुकारामला दुष्ण लावत होती। असा सगळा बोजा तुकारामाच्या माथी होता। आपली मुलगी आपल्यासाठी मेली असा समज त्याने मनात बाळगून ठेवला होता। आणि काही वर्षानंतर, मी राजनंदिनी तुकाराम कर्वे शपथ घेते की, एका शपथविधीत राजनंदिनीने शपथ घेतली आणि राजनंदिनी एक पोलीस ऑफिसर बनली होती। मुंबईतील एका शहरात ती PSI बनली होती। शहरात तिनं आपली वचक बनवली होती। शिक्षण शिकल्यापासून कर्तव्य बजावत असताना इतके वर्ष ती तिच्या आई वडिलांसाठी झुरत होती। आपण आपल्या वडिलांसमोर कसे जावे हेच तिला कळत नव्हते। आणि अशातच तिची बदली होती। बदलीचे पत्र तिच्या हातात पडते। शहरातील काही राजकीय नेत्यांनी राजकारण खेळून तिला ग्रामीण भागात पाठवण्याची तशी तयारी केली होती। तिची बदली मुळशी पोलीस ठाण्यात झाली होती, अगदी त्याच ठिकाणी जिथे तिचं गाव आहे।
पत्र वाचून तिला थोडासा आनंद झाला आणि जास्ती करून तिला भीती निर्माण झाली. जबाबदारी स्वीकारली आणि मुळशी पोलीस ठाण्यात ती कार्यरत झाली. आसपासच्या गावात तिनं वचक बसवायला सुरुवात केली. छेडखानी, बालविवाह, महिला अत्याचार अशा सगळ्या गोष्टींवर गंभीरपणे काम करत तिनं गाव खेड्यात वचक निर्माण केली. गावागावातील मुलगी ताठ म्हणायला चालू लागली. मुलींना छेडणारी टवाळखोर पोरं देखील आता सुत्तासारखी सरळ झाली. तिची चर्चा गावोगावी सुरू झाली. पेपरमध्ये नाव छापून आलं आणि अशाच एका सकाळी तुकारामच्या घरी पेपर घेऊन अण्णा आले. तुकाराम बाहेर ये. अण्णा धावतच आले. कान्ना काय झालं? तुकाराम दारात आला. अरे पेपरमध्ये नाव आलं एक. बरोबर बाबा धरवा मला आता काय करायला झालं. अण्णा म्हणाले. काय नाव आलंय बघू बरं. तुकाराम पटकन पेपर हातात घेऊन वाचू लागतो. महिलेला जाळून मारणाऱ्या नारा दंपतीच्या आवळल्या मुसक्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राज. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजनंदिनी कर्वे यांचा रौद्र पराक्रम. क्षणभर काय बातमी आहे हे कळेनाच. अरे अण्णा तुला वाटतं तसं नाही. हे नाव आडनाव सारखं आहे. फक्त माझी पोरगी नाही, शिवाय फोटो पण नाही छापलेला आणि माझी पोरगी मेलेली आहे असे म्हणत तो पेपर त्याने चुरगाळा करून दारात फेकला. इतक्यात घराबाहेर 2-3 पोलिसांच्या गाड्या आल्या. एक पोलीस अधिकारी घरात आला. त्याला पाहून तुकाराम विचारला. तुका मामा असे म्हणत तो पाया पडला. अरे सुयश तू? तुकारामनं त्याला ओळखलं आणि मिठी मारली. अरे पोरा किती वर्षाने आला सर तू इथं? तुकारामने त्याची विचारपूस केली. मामा हे घ्या 2 लाख. नंदिनीने त्यावेळी नेले होते जे तुम्ही तिच्या लग्नासाठी जमवले होते. सुयशने नोटांची बंडल हातावर ठेवली. तुकारामला काही कळेनच. मामा 10 वर्षांपूर्वी नंदिनी घर सोडून पळाली नव्हती. मीच तिला त्यासाठी भाग पाडला होता. सुयश डोक्यावरची टोपी उतरत म्हणत होता. काय हा काय प्रकार आहे नक्की? तुकाराम बुचकळत आला. मामा तुमची आणि आईची लग्नाची घाई. माझं आणि नंदिनीचं उमेद स्वप्न या सर्वांच्या कचाट्यात आम्ही अडकून गेलो होतो. म्हणून मीच नंदिनीला पैसे घेऊन मुंबईत बोलावलं. ते पैसे तिने चोरले पण त्याचं दुःख आणि कर्ज तिला रोजच होतं. त्यावेळी ती चूक असेल पण त्यातून काहीतरी चांगलं होणार म्हणून तिनं जीवावर दगड ठेवून तर धाडस केलं. सुयश सर्व काही सांगलेलं. मामा त्या पैशातून तिनं शिक्षण सुरू केलं. सोबतच काम देखील करू लागली. मी तिच्या संपर्कात होतो आणि आज तिनं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. आपला जोडीदार आपल्या बरोबरीचा असावा अशीच तिची इच्छा होती मामा आणि आज ती पूर्ण झाली. म्हणूनच हे तुम्ही जमवलेले लग्नासाठीचे पैसे घ्या आणि आता आमचं लग्न लावून द्या. सुयश म्हणाला. पोरा अर माझी अक्कलच बंद झाली. या 10 वर्षात एवढं सगळं घडलं. तुकारामच्या हातातून पैशांची बंडल खाली निसडली. मामा आमचा नाविलाज होता. तुम्ही जुन्या विचारात अडकून गेलते. नंदिनीला ते मान्य नव्हतं. सगळ्या मुली तशा नसतात मामा. शेजारची एक पोरगी पळून जाते आणि जाताना बाकीच्या 10 मुलींचं स्वतंत्र हिरावून घेते. नंदिनीला तेव्हा करणं ते भाग होतं मामा. तिला काहीतरी बनायची उमेद होती मामा. आज ती जे बनली आहे ते फक्त तिनं त्यावेळी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे शक्य झालं मामा. जीवावर दगड ठेवून तुमच्या मुलीनं तुमचं नाक नाही कापलं, उलट तुमची मान अजून ताट केली. आज माझ्यासारखीच तुमची मुलगी एक मोठी पोलीस ऑफिसर बनली आहे. सुयशनं अभिमानानं सांगितलं. कुठे आहे माझे पोर? माझे पोर कुठे आहे? आतल्या खोलीत लपून छपून बोलणं ऐकणारी सुभद्रा बाहेर आली. मामी थांबा, तुमची मुलगी ठीक आहे. सुयशने सुभद्रा ताईंना थांबवली. नंदिनी. इतक्यात दारातून एक रुबाबदार तरुणी आत आली. पायात काळी बुट, अंगावर खाकी वर्दी, डोक्यावर पोलिसांची टोपी, खांद्यावर 3 चमचमत्या चांदण्या, खिशावर नावाची पाटी, कमरेला पिस्तूल. तुकाराम आणि सुभद्रा तिच्याकडे पाहतच राहिले. नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक PSI राजनंदिनी तुकाराम कर्वे असे म्हणत ती तिच्या वडिलांसमोर उभी राहिली. तिच्या पाठीमागे 2 हवालदार देखील आत आले. सुयशने डोळ्यांचा इशारा करीत त्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितलं. आई दादा असे म्हणत तिने डोक्यावरची टोपी काढली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आई बापाला तिनं मिठी मारली आणि 10 वर्षांचं साठलेलं दुःख बाहेर काढलं. बराच वेळ ते रडत होते. सुयशचे देखील डोळे पाणावले. जवळच खाटेवर बसलेल्या वयोवृद्ध अण्णांना ती म्हणाली. अण्णा मी म्हणाले होते ना सगळ्या मुली वाईट नसतात असे म्हणत ती पाया पडली. पुरी अग आम्ही जुन्या विचारांची माणसं बाई, आम्हाला काय कळतंय तुम्हाला काय बनायचं काय नाही? खरंच आम्ही जुन्या विचारांची माणसं. अण्णाच्या देखील डोळ्यात
पश्चातापाचे अश्रू होते। हा मग जावे बापू, कावा करायचं मग लग्न? तुकारामने आसुवा टिपत हसतच विचारलं। साखरपुडा तर झालाय, मग धरा पुढच्या महिन्यात, सुयश म्हणाला। नंदिनी, तू आता PSI राजनंदिनी तुकाराम कर्वे वरून लवकरच राजनंदिनी सुयश देशपांडे होणार आहेस, असे म्हणून तो हसू लागला। आणि राजनंदिनी देखील हसू लागली। घराचं पुन्हा गोकुळ झालं होतं। तुकारामची मान आता अभिमानानं ताड झाली होती। दादा बाहेर या आता, राजनंदिनी तिच्या वडिलांना घेऊन बाहेर आली। घराबाहेर तमाशा पाहायला सारा गाव जमला होता। काय ग्रामस्थांनो, तुकाराम कर्वेंच्या घरी तमाशा पाहायला आलात का? राजनंदिनी म्हणाली। नाही हो मॅडम, आम्ही बघायला आलो, एवढं पोलीस कशाला आल्यात? एकाने सांगितले। काय बबणणा, ओळखलं नाही होय मला? राजनंदिनीने त्यांना विचारले। तसे ते विचार करायला लागले। मीच तुमच्या पोलीस स्टेशनची PSI, राजनंदिनीने डोक्यावर टोपी चढवली। तुम्ही त्याच ना ज्यांनी आमच्या सगळ्या महिलांना न्याय दिला आल्यापासून? एका महिलेने बोलून लावले। बरोबर ओळखलं, पण इतकीच ओळख का? इतक्यात विसरलात मला? राजनंदिनीने पुन्हा गावाकडे नजर फिरवली। मी PSI राजनंदिनी तुकाराम कर्वे 10 वर्षांपूर्वी 2 लाख घेऊन पळाली, म्हणून माझ्या बापाचं नाक कापलं असं म्हणून त्यांना हिनवलं नाही आज साऱ्या गावाने, तीच मी। आता सगळा गाव तोंडात बोट घालून पाहायला लागला। जमावानं कुजबूज सुरू केली, नजरा खाली झाल्या। गर्दीतून वाट काढीत रडत एक 16 वर्षांची मुलगी पुढे आली आणि तिनं राजनंदिनीचे पाय धरले। उठ बाळा, रडतेस का? काय झालं? राजनंदिनीने तिला उठवले। ताई मॅडम, मी कल्पना, मी आता 11वीत शिकत होते। शिकत होते म्हणजे आता कॉलेज सोडले का? होय, पुढच्या महिन्यात माझं लग्न करून देणार आहे। काय तुझं वय किती बाळा? राजनंदिनीने विचारले। 16 वय आहे माझं, तिने सांगितले। का लग्न करत आहेस घरचे? राजनंदिनी विचारू लागली। घरचे म्हणतात पोरगी कॉलेजला गेली की प्रेम करते आणि नाक कापून पळून जाती। तुकाराम राणाची नंदिनी पळाली तशी। तिचे उद्गार ऐकताच राजनंदिनीला राग आवरला। कुठे आहे तुझा बाप? कोणाची मुलगी आहे ही? राजनंदिनी जोरात ओरडली। घाबरत घाबरत गणपत पुढे आला। माझी पोरे, गणपत म्हणाल। काय रे आप्पा, मी काय पाप केलं? मी पळून लग्न केलेलं नाहीये। मी पळून केले म्हणून आज पोलीस ऑफिसर झाले। माझं लग्न पुढच्या महिन्यात इथेच होणार आहे, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आणि तुमच्या अख्ख्या गावाच्या नजरेसमोर, समजलं? राजनंदिनीने गावासमोर सांगून टाकले। स्त्री म्हणजे वाटतं काय तुम्हाला? लग्नासाठीचा खर्च, तिला कसला स्वातंत्र्य आहे की नाही? तिची स्वप्न नसतात का? तिला वाटत नाही का काही बनावं, बापाचं नाव मोठं करावं? बापाची पण काय चुकी? एखादी पोरगी पळून जाते तशी आपली जाऊणे अशी त्याला भीती असते। पोरींनो, तुम्ही पण पळून जाताना आई बापाचा विचार करा। तळ आताच्या फोडासारखं वाढवलं असतं, 2 दिवसांच्या प्रेमासाठी असं सोडून देतं का कोणी? त्यासाठी आईने 9 महिने सांभाळलं होतं का तुम्हाला? तुम्ही आई व्हाल तेव्हाच तुम्हाला समजेल ते प्रेम आहे ना तुमचं। मग घरी सांगा ना, घरच्यांनी पण समजून घ्या, खरं प्रेम आहे लग्न करीत आहेत हा सगळा विचार करा। प्रेम विवाह म्हणजे समाज विघातक नाही, पण पळून जाणं म्हणजे पापच आहे। मी पळून गेले ते माझ्या बापाचे नाक कापायला नाही गेले, स्वतःचं स्वप्न पूर्ण करून आज मी माझ्या बापाचं नाव मोठं केलंय। आज माझ्या खांद्यावर 3 स्टार आहेत, पण त्याही पेक्षा माझ्यासाठी माझ्या बापाची ताट मान जास्त महत्वाची आहे। तेव्हा मुलींनो, पळून जाऊ नका, घरच्यांशी बोला आणि पालकांनो नीट विचार करा त्यांचा। जुन्या जमान्यातून बाहेर या, लोक काय म्हणतील विचार नका करू। लोक फक्त असायला सतो, जीवन तर तुमच्या मुलांना जगायचं आहे। लोकांचा विचार करून आपल्या सुखाचा त्याग करू नका। खड्ड्यात गेली मग ती लोक तुम्ही विचाराने मोठे व्हा, तरच आपला देश आणि या देशातील खेडोपाडी मोठी होतील। राजनंदिनीच्या या सांगण्याने गावकऱ्यांनी डोळे उघडले। मुलगी म्हणून जगणाऱ्या परंतु कसलंही स्वातंत्र्य नसलेल्या मुली तिथे रडू लागल्या। महिन्याभरात तुकारामच्या घरासमोर लग्नाचा मांडव सजला। राजनंदिनीचे हात पिवळे झाले। सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली।
गावोगावी बालविवाह बंद झाले, मुली कॉलेजात शिकू लागल्या, मुले देखील मुलींशी योग्यपणे वागू लागली, छेडखानी बालविवाह मुली महिला अत्याचार फारच बंद झाले, कॉलेजमध्ये जितकी मुलं शिकतात तितक्याच आता मुली शिकू लागल्या, चूल मूल सांभाळून मुली मोठ्या झाल्या आणि नावारूपाला आल्या। राजनंदिनी सारख्या तरुणीनं समाजात बदल घडवून आणला, पण त्यासाठी तिला खूपच खस्ता खाव्या लागल्या। सुरुवातीला बदनामी पदरी पडली, पण त्यातून तिनं समाजाचं मोठं भलं केलं। कर्वेवाडीत सरकारनं खास आता मुलींसाठी कॉलेज उभं केलं, स्वर्गीय राजनंदिनी सुयश देशपांडे महाविद्यालय। आज राजनंदिनी या जगात नसली तरी तिचे विचार अजूनही मनामनात अमर आहेत। राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला, डॉक्टर आनंदीबाई गोपाळ, सिंधुताई सपकाळ यांसारख्या महिलांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं आणि समाजात अमूलाग्र असा बदल घडवून आणला। आज त्यांचे विचार येऊन आज त्यांचे विचार घेऊन प्रत्येक मुलीनं चालायला हवं आणि त्यांना साथही द्यायला हवी, तरच गोष्टीतली राजनंदिनी आपल्याला जिवंत पाहायला मिळतील। धन्यवाद। कथालेखन मी स्वतः संतोष तिवाडकर। गोष्ट आवडल्यास कमेंट नक्की करा। धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा।